नमस्कार मित्र हो, माझ्या माधव कानगुले यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्र हो, आज एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. अखेर 7व्या वेतन आयोगाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे आणि 7वा वेतन आयोग लागू केला जाणार आहे. तर काय आहे ही बातमी, चला पाहूया सविस्तर. मित्र हो, राज्यात 20,50,000 शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषदेचे कर्मचारी, अनुदानप्राप्त संस्थांमधील शिक्षक यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यात आला असून याचा प्रत्यक्ष लाभ 1 जानेवारी 2019 पासून देण्यात येईल. वेतनातील ही वाढ अंदाजे 23% एवढी असेल अशी माहिती वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. आज मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव UPS मदान, लेखा आणि कोषागारे प्रधान सचिव नितीन गद्रे उपस्थित होते. ज्या कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगाचा लाभ देण्यात आला होता त्या सर्वांना 7व्या वेतन आयोगाचा लाभ मिळेल असे सांगून श्री मुनगंटीवार म्हणाले, 1 जानेवारी 2016 पासून सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 3 वर्षाच्या थकबाकीची रक्कम 2019-20 पासून समान 5 हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये व प्रकरण परतवे उचित निवृत्तीवेतन योजनेत जमा करण्यात येईल. मात्र सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना ही थकबाकी पुढील आर्थिक वर्षापासून समान 5 हप्त्यांमध्ये रोखीने देण्यात येईल. 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम 38,655 कोटी रुपयांची आहे असेही ते म्हणाले. 7व्या वेतन आयोगाचा प्रत्यक्ष लाभ 2019 पासून देण्यात येणार आहे, त्यामुळे शासनावर दरवर्षी 24,885 कोटी रुपयांचा अतिरिक्त वित्तीय भार पडणार आहे. विद्यमान वेतन संरचनेमध्ये 38 वेतन श्रेणी होत्या, त्यातील 7 वेतन संरचनाचे विलीनीकरण करण्यात आले असून आता 31 वेतन श्रेण्या ठेवण्यात आल्या आहेत. वित्तमंत्री म्हणाले की बक्षी समितीसमोर 3,739 मागण्या नोंदवण्यात आल्या. या सर्व मागण्यांचा सर्वकष विचार करून बक्षी समितीने खंड 1 मध्ये ज्या शिफारशी केल्या होत्या त्याचा राज्य शासनाने किरकोळ बदलाने स्वीकार केला आहे. 6व्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे किमान निवृत्तीवेतन हे 2,884 रुपये होते, ते 7व्या वेतन आयोगामध्ये 7,500 रुपये इतके झाले आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा.